नमस्कार. आजच्या तासाचा आपला विषय आहे पॅटर्न किंवा पद्धतीचा शोध. आजच्या तासाला आपण दिलेल्या ग्रीडमधून शब्द किंवा नमुने कसे शोधायचे हे बघू. गेल्या वर्षी आपण खूप शब्द शिकलो आणि ते शब्द ग्रीडमध्ये कसे शोधायचे तेही शिकलो, आठवतंय ना? इथे बघा बरं काय दिसतंय. एक ग्रीड आहे आणि प्रत्येक चौकोनात अक्षरं लिहिलेली आहेत. काही अक्षरं क्रमाने वाचली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता आपण क्रमाने ही अक्षरं वाचू आणि काही अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का ते बघूया. आधी आडव्या क्रमाने वाचूया. अ ब ड मांजर ई फ ग, यात कुठला अर्थपूर्ण शब्द आलाय बरं? बरोबर, मांजर. आता हीच अक्षर आपण उभ्या क्रमाने वाचून बघू. अ मा ई ब ज फ ड र ग, लागतोय काही अर्थ? नाही ना? मग या ग्रेडमध्ये आपल्याला एकच शब्द सापडला जो आहे मांजर, बरोबर? आता थोडं कठीण ग्रीड घेऊयात. काय असेल बरं या ग्रीडमध्ये? या ग्रीडमध्ये सगळी रंगांची नावं लपली आहेत. कुठले कुठले रंग शोधता येत आहेत तुम्हाला? बघा बरं. परत एकदा क्रमाने वाचायला सुरुवात करूया, पण यावेळी फक्त उभ्या किंवा आडव्या क्रमाने न वाचता आपल्याला तिरप्या दिशेने सुद्धा बघायचंय बरं का? बघा, हिरवा दिसतोय कुठं? दिसला की? मग चंदेरी, करेक्ट. सोनेरी, तपकिरी आणि एक राहिलाय अजून, मोरपंखी. सापडले सगळे रंग? अजून काही दिसतंय का? नाही ना? चला मग पुढे जाऊया. या स्लाइडमध्ये काही प्राण्यांची नावं आहेत, ती आपण शोधूया. थोडीशी मदत करा बरं मला. सिंह, हत्ती, हरिण, लांडगा, गाय. आपण पाच प्राण्यांची नावं तर शोधली आहे, पण या ग्रीडमध्ये अजून एक सहावा प्राणी सुद्धा आहे बरं का? आणि तो आहे बकरी. कुठं दिसतोय बरं?
दिसला? बकरी हे नाव उलट्या क्रमाने आलंय, म्हणजे खालून वरच्या दिशेने, म्हणून थोडंसं अवघड गेलं शोधायला, हो ना? पण आता आपण लक्षात ठेवूया की आपल्याला सगळ्या क्रमाने आणि सगळ्या दिशांनी नावं शोधायची आहेत. आडवी, उभी, तिरपी आणि सरळ आणि उलट्या दिशेने सुद्धा. राहील ना लक्षात? चला आता अजून थोडं कठीण कोडं घेऊया. या ग्रीडमध्ये आपल्याला सगळ्या दिशांची नावं शोधायची आहेत. तळ, अग्र, सापडली, खालती, वरती, पूर्व, उत्तर, पश्चिम. झाल्या सगळ्या दिशा? नाही, एक दिशा तर राहिली अजून, दक्षिण सापडलेली नाही अजून, तर ती इथे लपली आहे. सापडली? झाल्या का सगळ्या? अजून काही दिसत आहे? परत एकदा नीट बघा. उजवा, तो खालून वर आणि तिरक्या दिशेने लिहिलाय. आहे ना मज्जा? अजून एक गोष्ट आपण या ठिकाणी ध्यानात घ्यायला हवी की नेहमीच काही आपल्याला ओळखीचे किंवा अर्थपूर्ण शब्द शोधायला सांगितले जाणार नाही. कधी कधी आपल्याला अक्षरांचा संच शोधावा लागेल, जो अर्थविरहितही असू शकतो, जसं की अ अ ब. अ अ ब ला आपण अक्षरांचा संच किंवा पद्धत म्हणजेच पॅटर्न म्हणू शकतो. ते अ ब अ ही असू शकतं किंवा अ अ ब पण असू शकतं. आता या ग्रीडमध्ये अ अ बचे किती संच आपण शोधू शकतो बरं? 3, 4 की 5? बघा, 4 वेळा आलाय अ अ ब हा अक्षरांचा संच. आता यात अ ब अ चे किती संच आलेत बघा बरं. यातही 4 संच आले आहेत. असे अशा पद्धतीने आपण अर्थपूर्ण किंवा अर्थविरहित शब्द किंवा अक्षरांचे संच दिलेल्या ग्रीडमधून शोधू शकतो. आता यापुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला स्वतः शब्द शोधायचे आहेत बरं का? आपल्याला बियाणे लावणे या पाठामधून काही शब्द या ग्रीडमध्ये दिले.
कुठले कुठले आहेत बरं हे शब्द? चला थोडंसं सोपं करून सांगते, यात एकूण 10 शब्द आलेले आहेत, शोधा बघू पटापट। झाले सगळ्यांचे शोधून? आता तुमचं उत्तर बरोबर आहे का ते बघा। रोप, देठ, माती, सूर्य, मूळ, हवा, बियाणे, अंकुर, पाणी, पान, फूल। मिळाले सगळ्यांना सगळे शब्द? चला तर मग पुढे जाऊया। आता या ग्रीडमध्ये प क क प हा नमुना संच किती वेळेला आलाय तो मोजूया। किती सापडले बरं? 3 सापडले ना? बरोबर। अरे वा, आता तर तुम्हाला शब्द आणि अक्षरांचे संच दोन्ही शोधायला चांगलंच जमतंय। पुढच्या वेळी अजून नवीन काहीतरी शिकू, तोपर्यंत नमस्कार।